एसेस ग्रामीण लिमिटेड नव्याधीश संस्था व महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे महानगरपालिका हॉलमध्ये आशा वर्कर यांच्यासाठी कोविड-19 जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. त्यात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व आशा वर्कर्स यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप देखील करण्यात आलं. लॉकडाऊनच्या काळात घराघरात जाऊन लोकांची सेवा करणाऱ्या आशा वर्कर यांना त्यांच्या ज्ञानात भर व्हावी म्हणून नव्या दिशा संस्थेमार्फत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीनं एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं. कोविड-19 ची निर्मिती कशी झाली व व्हायरस कसा पसरला व त्यांच्यासाठी सामान्य जनता आशा वर्कर्स त्यांनी काय काय विशेष काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन शिबिरात घेण्यात आलं. सोबत रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी, लहान मुलं व गरोदर माता यांची काळजी कशी घ्यावी याविषयी देखील डॉक्टर कौस्तुभ साळुंके, डॉक्टर सुजाता साळुंके, डॉक्टर प्रिया मासाने यांच्याकडून सफल मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमात धुळे शहरातील किमान 100 आशा वर्कर्स यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. सोबतच क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड व नव्या दिशा संस्था यांच्या मार्फत मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप देखील करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनपा सभापती सुनील बैसाने, मनपा उपायुक्त गोसावी, मनपा मेडिकल ऑफिसर महेश मोरे, CAGL झोनलचे ऑफिसर श्रीनिवास रेड्डी, आशा वर्कर प्रोग्राम मॅनेजर डॉक्टर प्रशांत साळुंके, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर कौस्तुभ साळुंके, डॉक्टर प्रिया मसाने, डॉक्टर सुजाता साळुंके, एरिया मॅनेजर शांताराम बारडोले यावेळी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन भूषण ब्राह्मणे, प्रास्ताविक रोहित नंदाने तर आभार प्रदर्शन मोहसिन कंटनली यांनी मानले. प्रतिनिधी महेश बडगुजर, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.